एखाद्या पिकामध्ये सातत्य राखल्यास त्यातून चांगली कमाई करता येते हे येवला तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. त्यानं सातत्यानं वांग्याचं पीक घेऊन अर्ध्या एकरात 3.5 लाखांहून अधिक उत्पन्न मिळवलंय. ही आहे अनिल काळे या प्रयोगशील शेतकऱ्याची भाजीपाला शेती. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील सातळे गावचे रहिवासी असलेल्या काळे यांनी अर्धा एकरावर वांग्याची लागवड केली आहे. या अर्धा एकरातून आठवड्याला 35 ते 40 कॅरेट वांग्यांचं उत्पादन त्यांना मिळतंय. मार्च महिन्यात त्यांनी अजय अंकुर जातीच्या वांग्याची लागवड केली होती. 20 गुंठे क्षेत्रामध्ये अगोदर 4x4 ब्लेड ओढून ड्रीप पसरून आणि लागण केली. लागण केल्यानंतर साधारण 2.5 ते 3 महिन्यामध्ये फळ चालू झालं. काळे यांनी 4 फूट सरीवर वांग्याची लागवड केली आहे. 2 रोपांमध्ये 3 फूट अंतर ठेवल्यामुळे रोपांची चांगली वाढ झाली आहे. ठिबकच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे पाण्याची बचत झाली. शेततळ्यातून दररोज 2 तास पाणी दिलं जातं. तसंच ठिबकच्या माध्यमातून वांग्याला विद्राव्य खतं दिली जातात. काळे हे व्यापाऱ्याऐवजी स्वतः ग्राहकांना वांग्याची विक्री करतात, त्यामुळे त्यांचा नफा वाढला आहे. मी स्वतः हातविक्रींना विकत असल्यामुळे मला चांगला मुनाफा झाला आणि आजही मी 35-40 कॅरेट हप्त्याला काढतोय आणि अजय सीड्स यावला यांच्याकडून मला चांगलं सहकार्य भेटलं. अनिल काळे हे 12 महिने वांग्याचं पीक घेतात. वांग्याचा एक प्लॉट संपण्यापूर्वीच ते शेतात दुसरा प्लॉट तयार करतात. वांग्याच्या लागवडीसाठी त्यांना 45,000 रुपये खर्च आला आहे, तर वांग्याच्या विक्रीतून आजपर्यंत त्यांना 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. आणखी 2 ते 3 महिने वांग्याचं उत्पादन मिळणार आहे. काळे यांच्यासाठी वांग्याची लागवड फायदेशीर ठरली असून भाजीपाला पिकाची लागवड करणाऱ्यांनी अनिल काळे यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला, नाशिक.